फॉस्फोमेन्यू प्रोडक्शनच्या खताची निर्मिती करून शेतकऱ्यांना रसायन विरहित खत वापरून चांगले उत्पन्न घेता येईल. तसेच खताच्या वापरामुळे मातीची प्रत सुधारता येईल. त्याचबरोबर शहरातील वाढत्या कचऱ्याला चांगला वापरही होईल, असे रामचंद्र साबळे यांनी सांगितले. डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी रासायनिक खताऐवजी सेंद्रिय खताचा वापर करावा यासाठी फॉस्फो मेन्यू प्रोडक्शन खताचे संशोधन केले आहे. यामुळे शहरातील ओला आणि सुका कचरा याची योग्य विल्हेवाट लावणे सोपे जाऊ शकते. त्याचबरोबर शेतकऱ्यांना शेतात खतासाठी वेगळा खर्च करावा लागतो तोही कमी होण्यास मदत होऊ शकते आणि शेतातील मातीची प्रत सुधारू शकते. त्यामुळे काळाची गरज समजून शेतीला उज्ज्वल भविष्यासाठी सेंद्रिय खताचा वापर करावा असे मार्गदर्शन सुद्धा केले आहे. पद्धतीचं साबळे मेथड ऑफ फॉस्फो मेन्यू प्रोडक्शन ही पद्धत आहे ती, आणि त्या पद्धतीचं आज आम्ही सगळ्या लोकांच्या दृष्टीनं माहिती व्हावी म्हणून या आजची पत्रकार परिषद बोलवली होती. या पद्धतीनं आपण रासायनिक खतांचा खर्च कमी करू शकू. या पद्धतीनं आपण 383 महाराष्ट्रातल्या शहरातल्या कचऱ्याचा जो आज प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यापासून आपण खत निर्मिती करू शकू आणि तेही साध्या पद्धतीनं, बिना रासायनिक पद्धतीनं आणि सेंद्रिय पद्धतीनं शेतकऱ्यांचा शेतावरती येणारा खताचा खर्च कमी करू शकू आणि शेतीतील मातीची प्रत सुधारू शकू अशा पद्धतीचं हे फॉस्फो मेन्युअर प्रोडक्शनची पद्धत आहे.